जालना येथील नामांकित असलेली बगडिया इंटरनॅशनल हॉटेलमधील सर्व घाण परिसरात टाकल्यानं या उच्चभ्रू नागरिकांना या घाणीचा सामना करावा लागतोय. बागडिया इंटरनॅशनल हॉटेल ही शहरातील उच्चभ्रू वस्ती जालना जिल्ह्यातील संभाजीनगर येथे आहे. या हॉटेलची सर्व घाण ही हॉटेल समोरच टाकल्या जाते. या हॉटेलमध्ये नेहमीच लग्न कार्य होतात. लग्नातील सर्व कचरा, प्लास्टिक, उरलेले जेवण हे हॉटेलच्या बाहेर फेकले जाते. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी थांबणंही अवघड झालंय. याचा अतोनात त्रास हा नागरिकांना सहन करावा लागतोय. पूर्ण कचरा इथे टाकते आणि त्याच्यामुळं खूप घाणवास सुटतो. ते कचरा सोडतो, उरून पाणी पडतं आणि त्याच्यामुळं इथं मुलाबाळाला, त्या कॉलनीतल्या लोकांना डेंग्यू होण्याची भीती वाटते. चार दिन हो गए शादी हो के सड़ेवे अन्न से इतनी बास आ रही कि मेरे घर का मैं दरवाजा नहीं खोल सकता. पूरे कॉलोनी के परिसर के अंदर में दुर्गंध. उसके बाद में यहाँ पे जब शादी रहती थी कम से कम 200-400 गाड़ियाँ पार्किंग के लिए लगती. होटल का स्वतंत्र कोई पार्किंग नहीं है. वो ड्राइवर पीते, खाते, लड़ते. यहाँ पे शाम में 8 बजे के बाद 7 बजे के बाद महिला बाहर नहीं निकल सकती, वो ड्राइवर लोगों की वजह से. और यहाँ पे रेसिडेंशियल जोन के अंदर में बियर बार चल रही. उसके बाद में यहाँ पे हर प्रकार का गलत धंधा यहाँ पे चलता है, जो हम शब्दों से बोलना भी नहीं चाहते अपने मुँह से. ये पुलिस ने चौकसी, ये होटल को बंद करे तत्काल. यहाँ की बियर बार बंद करे, इनका मंगल कार्यालय बंद करे. बॉक्स क्रिकेट चलता है रात के 12 बजे तक. गलत तरीके से पार्किंग करके यहाँ पे लड़के चिल्लाते पुकारा करते. अभी आप पीछे देखेंगे तो सब वो चालू है. बॉक्स क्रिकेट, बियर बार, होटल, मंगल कार्यालय, ये रेसिडेंशियल जोन के सब परिसर के नागरिकों की तकलीफ है, बंद होने को ना. त्यातच इथे बॉक्स क्रिकेटच्या नावाने क्रिकेटचे सामने देखील होतात आणि दर तासाला 1000 रुपये घेतले जातात. यावरून सट्टा मोठ्या प्रमाणात खेळला जातो. या खेळासाठी खेळाडू हे मोठमोठ्याने आवाज करून स्पीकरवर हुल्लडबाजी करतात असं नागरिकांनी सांगितलं. हा त्रास नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे असं या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी MCN न्यूजशी बोलताना सांगितलं. भी अभी हमने देखा है तो वहाँ पे स्विमिंग पूल वगैरह की तैयारी चल रही है. तो हमें शासन से यही विनंती है, क्या ये शासन के द्वारा इनको बनाने के लिए दिया है या उन्होंने परमिशन ली है, उसका ये सफल माहिती हमें देवे और हमें सहकार्य करे. ये अनाज का क्या है? अनाज तो जैसे जिस दिन शादी होती है उसके 4 दिन हमें असर या दुर्गंध आती है. हालांकि होटल का मैनेजमेंट 3000 रुपया हर शादी वालों से लेते हैं, मगर वो सफाई साफ़ सफाई रखने में कभी उनको रुचि नहीं रहती है. सफाई करते ही नहीं है और वो उसकी जो भुगतान है वो हमें भुगतनी पड़ती है, उसकी बास को सहन करना पड़ता है. दिवस रात्र मुलं ओरडणं, आवाज करणं, घाणघाण शिव्या देणं, हालांकि सुसंस्कृत कॉलनी आहे असं वाटतं आपण एका रोडवर आलेलो आहे. आणि हे बगड्याचं जेवढंही दुर्गंधी आहे, घाण आहे, हे लग्न झाल्यानंतर हे उचलत नाही. त्यामुळं अक्षरशः कॉलनीमध्ये डेंग्यू झालेलं आहे. माझ्या मुलालासुद्धा डेंग्यू झालेला आहे. आत्ताच त्याला 15 दिवसापूर्वी रिचार्ज झालेला आहे. या कॉलनीमध्ये कमीत कमी 4 मुलांना डेंग्यू झालेला आहे. माझ्या मुलाला तर ते फार म्हणजे लास्ट लेवलला होतं. 20 दिवस ते दाखवण्यात राहून आम्ही त्याला आता हे क्रिकेट जे चाललंय काय परवानगी घेतली नाही, कोणतेही परवानगी. आणि विचारलंय का? विचारलंय, त्यांना रिक्वेस्ट केली. त्यांचं कोणतीही नियमानं जे आहे गव्हर्नमेंटचे जे डेसिमलचा आवाज आहे त्यापेक्षा फार जास्त आवाज यांचा असतो. आणि सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत जेणेकरून 10 च्या नंतर कोणतीही शासनातर्फे परवानगी नसताना यांचा आवाज चालू असतो. आणि ते डेसिमल जे परमिशन डेसिमल आहे त्याच्यावर वर असतं. आणि नुसतं मुलं जेवढे आहेत ते फक्त गोंगाट करतायत, आवाज करतायत. आणि आम्ही सुज्ञ नागरिक, आम्ही त्यांना विनंती केल्याशिवाय आम्ही काही बोलू शकत नाही. आमची शासनाला ही विनंती आहे की कृपा करून हा जेवढंही आहे हे बंद करावे. आणि दुसरी गोष्ट, इथं एक बियर बार ओपन झालेला आहे, जे काही कॉलनीमध्ये असताना 200 मीटरच्या अंतरावर असताना हे विनाकायदा बियर बार चालू आहे. गव्हर्नमेंटची आणि शासनाची आम्हाला तातडीची विनंती. तर यावरून बाजार पोलीस ठाण्याचे उप पोलीस निरीक्षक रुपेकर यांना नागरिकांनी घटनास्थळी बोलावून घेतले. रुपेकर यांनी नागरिकांच्या समस्यांचं निरसन केलं. तसेच या ठिकाणचे क्रिकेटचे बॉक्स बंद करण्याचे आदेशही दिले. जालन्याहून सुयोग खर्डेकर, MCN न्यूज, जालना.